डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाणीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. धुळ्यातील शासकीय हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याने अत्यवस्थ झालेल्या या डॉक्टरला मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेचा इंदापूरमध्ये निषेध करण्यात आला. इंदापूर तालुक्यातील सर्वच आरोग्य सेवा बंद ठेवून डॉक्टर मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. असोसिएशनने मुख मोर्चा काढून हाताला काळा फित बांधून निषेध नोंदवत डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. इंदापूर शहरातील डॉक्टरांनी निषेध नोंदवत तहसीलदार यांना निवेदन दिले. दिवसभर इंदापूर तालुक्यातील हॉस्पिटल बंद असल्याने रुग्णांची गैरसोय झाल्याचे दिसून येत आहे. 18/3/2017 रोजी धुळे शासकीय रुग्णालयामध्ये जो डॉक्टरवरती अमानुष हल्ला झाला, दड हल्ला झाला, त्या हल्ल्याचा निषेधार्थ आज आम्ही दिघोज शहर आणि बीड परिसरात सर्व डॉक्टर दिघोज मेडिकल असोसिएशननं आज बंद ठेवला. इकडेकडेच बंद ठेवून आज आम्ही मुकमोर्चेचे आयोजन केले आहे. हा मुकमोर्चा मदनवाडी चौकला टू दिघोज पोलीस स्टेशन इथे येऊन दिघोज PPI ला आम्ही निवेदन देणार आहोत आणि ते निवेदन दिले आहे. आज डॉक्टरवरती जे अमानुष दड हल्ले होत आहेत ते थांबले जे थांबले पाहिजे आणि डॉक्टरांना सॉफ्ट कॉर्नर करून जे आपल्या समाजात द्वैता निर्माण करत आहेत त्याचे आपण काहीतरी निरसन केले पाहिजे आणि सरकारी यंत्रणेने डॉक्टरला कुठेतरी सपोर्ट करून डॉक्टरांना संरक्षण दिले पाहिजे हीच माझी अपेक्षा. आणि प्रतिनिधी तुषार हगारे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, इंदापूर.